पटकन आपण हात पाय धुवून घ्यायचे. असं कुणाच्या पण मला बाहेर घेऊन जाणार आहेत आता. ते तुला ते दुसरं लग्न करून मोकळा होशील. मला ना खूप असं बरं वाटतंय. मी किती दिवसाने काय झालं काय झालं आज लवकर कशा आलं घरी रे. बघ काम लागले ना. बघ पाय सोडून टाकतो त्यांच्या बरोबर. 8 वाजले. कोणाला बांधली? आधी नको बाबा. त्या दिवस कसं आहे तर सकाळी जाऊन जीवाला भर. भूक लागले. भूक लागले. वाग्या बिस्किट खातो. भूक लागले बाबा. मला ना कुठं लांब गेले वाटत. वाग्या आमचा बिस्किट खाणार नाही. भूक लागली ग माझ्या वासराला. भूक लागली. चला आमची सकाळ झालेली आहे. वाघ्याचे रूप आज लवकर आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, जास्त घाण नाही झालेले आहेत. थोडा धुवून काढा लागेल. आहे सुके आहेत. सुके आहेत. पायाला थोडस दवाची माती लागते. तसं झालेलं आहे. दवाची माती नाही, धरणाची माती आहे. चिखलाची धरणात गेलेले. शेरखान आहे. तुम्हाला शेरखान. शाना शेरखान आहे. शाना शेरखान आहे. पटकन आपण हात पाय धुवून घ्यायचे. ओके ना. मग आई तुला अजून खाऊ देणार नाही. तू गुड बॉय आहे ना. चला चला बाहेर चल. चाल तू वाघ्याला लबाड आहे. वाघ्या पळतो ना. हात पाय धुतो ना. पाणी नको ना. चल चला 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 चला. हलतच नाही. चालेल. तू बघ काठी घेतली ना तुझ्या मागे. चल 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 चल. माझी छोरा चल येतात. किती आहे ते मागे घरा फिरायला. चल आपण जायचं. मी जाऊ. मी जात. आता की नाही हात पाय धुवायचेत ना. हे असे यांचे नखरे असतात. हलत नाहीये जाग्यावरनं. त्याने बघितलं ना मागेला धुते वेळी. त्याच्यामुळे चलिये. चल मी जाते आता. कात्रा बोलल्या कसा आला बरोबर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज आमचा की नाही रविवार आहे. त्याच्यामुळे सगळं आरामात चाललेलं आहे. आता वाजलेच सकाळचे 8:30. पाऊस मला वाटतं पडून गेला वाटतं रात्री. कारण जमीन आहे ना आज अशी जास्त अशी ओली वाटते. दव पण पडतं आणि पाऊस पण हलका हलका पडला असेल असं वाटतंय. तर आता आम्ही चाललो आहे आपलं नेहमीप्रमाणे बागेमध्ये. इथे आता कुणालचे बाबा वांग्याचे रोपं आहेत. त्यांना आज खत पाणी करतायत. आणि आपल्या मिरच्याची रोपं आहेत ना. म्हणजे मिरच्या पण त्या दिवशी काढल्या. आता परत मी काढायला चाललेले. भरपूर मिरच्या लागल्या आहेत. आणि तिकडचं पण जरा रान बिन साफ करायचं आहे. ते करायचं आहे. आणि खत हे खत पण करायचं ना त्यांना. काही काही रोपं आहेत ना मिरचीची. त्याची पानं ना अशी कशी झाली ते काय म्हणतात त्याला. त्याला मुरडा रोग बोलतात. हा अशी बघा अशी एकत्र होतात ना. तुम्हाला मी दाखवते तसे झालेले आहेत. त्याला मुरडा आजार. मुरडा पण एक रोग आहे. हा त्याच्यामुळे त्यांना आता ते सगळं स्प्रे बी काय काय करायचंय. पहिलं तर हे रान बघा. आत्ता मध्ये साफ केलं होतं. रानाची काही कमी नाही आमच्याकडे. अगदी फ्रीमध्ये आहे सगळं. तर हे बघा हे आपलं मिरचीचं रोप आहे. हे बघा ही पानं कशी अशी एकत्र होतात ना. मुरडा रोग बोलतात कुणाच्या अभावतात झाला आहे त्यांना. ते सगळं आता करायचं आहे.
चला आणि ह्या बघा मिरच्या लागल्या आहेत, काही काही लाल पण झालं आहेत, तर सगळे आता काढून घेते आणि मग इकडचं रान बिन काढून घेऊया पटापट, तेवढं साफ होऊन जाईल. हे बघा जमीन ओली असली का पटापट निघतं, नाही तर मग निघत नाही पटापट. चला करूया. कशी बसल्याची माझी पाखरं, मगापासनं भुकतायत. ते बघा समोर आहे ना ते ढोरं आलेले आहेत ना, त्याच्यामुळे दोघांचं चाललेले दादागिरी. इकडे पण आहेत बघा, दिसतंय का जाळीच्या आडून बघा शेपटी हलते. आणि शेरूची आपल्या स्टाईल बघा बसायची. शेरू बाबू काय नाही करत हे असं असतं, जरा पण कोणाला येऊन देत नाही. बस झालं. चला आता मी चालले फुलं काढायला, देवाची पूजा करायची माझी बाकी आहे. कुणाच्या बाबांना ना बाजारात पण जायचं आहे तरळ्यामध्ये. ह्या दोघांचं चिकन संपलं आहे, त्याच्यामुळे आज जावंच लागणार आहे. त्यांना वाटतं तुम्ही जा, मी जर का गेली तर सगळं कामाची गडबड होऊन देईल, त्याच्यामुळे मी नाही जात आहे. इतकीच फुलं काढली मी आज, थोडीशी आहेत अजून झाडावरती. ह्याचा रंग ना खूप सुंदर आहे फुलांचा, सिंगल पाकळी आहे पण रंग खूप छान आहे ह्या फुलांचा. आणि हे आपलं नवीन गोंड्याचं फूल. आता सध्या गोंडा जो आहे ना, म्हणजे ही जी फुलं आहेत ना ती आता येत चाललेली आहेत. देवपूजा करून झाली आणि मग घरातली छोटी मोठी जी कामं असतात ती करायला सुरुवात केलेली आहे. तर कुरालच्या बाबा का तरळ्यात जाणार होते ना, म्हणजे बाजारामध्ये, त्याच्यामुळे इथे मी दळण ना पिशवीमध्ये भरायला सुरुवात केली. म्हणजे तांदळाचं पीठ आहे ना ते मी चक्कीवर देते दळायला. आपल्या घरात चक्की आहे पण ते तांदळाचं पीठ कसं दळायला, चक्की टाकलं की पूर्ण घरभर ते सगळं पीठ उडतं, त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात बघा असतं, त्याच्यामुळे मी चक्कीमध्ये देते. तर पिशवी भरून ठेवली पिठाची, म्हणजेच दळणाची. आणि त्याच्यानंतर समोर बघा केळीचे घड तुम्हाला दिसत आहेत, वेलचे केळीचे घड बघा काढले होते ना, तर त्याला चुना लावून ठेवला. म्हणजे अर्धी केळी आहेत ना ती मुंबईला पाठवून दिली आणि अर्धी केळी इथे ठेवलेली आहेत. आता मागच्या वेळेस जेव्हा कच्चा घड बघा काढला होता, म्हणजे आपली केळी बघा तुटली होती ना, तर कच्ची केळी निघाली होती. ती काहीही न करता, म्हणजे त्याला चुना पण नव्हता लावला की गोणीमध्ये पण असं बंद करून नव्हतं ठेवलेलं, तरी पण ती केळी आपोआप पिकली आणि सर्व केळी इतकी छान होती ना, सगळी केळी आम्ही खाल्लेली आहेत ती आणि कोणाकोणाला दिली पण होती. तर इथे सर्व चुना जो आहे लावून ना एक साईडला करून ठेवला, गोणीमध्ये नाही भरलं मी. तर मी करते फोन, तू आधी तिकडे पोचतं खरं, मग मी तिला फोन करते. तर कुणालचे बाबा तरळ्यामध्ये निघालेले आहेत भाग्या शिरवून चिकन आणायला, आणि ही दळणाची पिशवी आहे ना ती पण द्यायला. त्याच्यामुळे लवकर या आणि लवकर या, भाग्या आपल्या शेपटी हरवतोय. तो समजला बाबा कुठेतरी चाललाय म्हणून. दोघातल्या एकाला सोडते मी आता. हा ते काय येणार नाही गाडीच्या माग. हा तर आज कुणालचे बाबा ना मला बाहेर घेऊन जाणार आहेत. आता ते मला मगाशी म्हणाले की तुझं काय काम आहे ते पटापट करून घे, मी येईपर्यंत मग संध्याकाळी आपण बाहेर जाऊया फिरायला. कुठे कणकवलीला ना? हा कणकवलीला. खूप दिवस झाले आम्ही घराबाहेर पडलेलो नाहीत, त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतंय, म्हणजे कंटाळवाणं थोडंसं वाटतंय, त्याच्यामुळे जायचा विचार केलेला आहे. पण पावसाने कृपा करायला पाहिजे. पाऊस बघा असं वातावरण सगळं भरलेलं आहे पावसाचं. हा जाऊया आपण. चला आता मी हे गेले ना की पटापट घरातलं काम करते. सगळ्यात महत्वाचं काम कुठलं, माझं एडिटिंग असतं ना ते सगळ्यात महत्वाचं असतं, त्याच्यामध्ये भरपूर टाईम जातं. बाकीची कामं काय सगळी होऊन जातात पटापट. आता जेवणाचं काही फारसं असं काही करायचं नाही आहे. आता पटापट कुकर लावून घेते डाळ भाताचा वगैरे, आणि छोटी मोठी भाजी काय आहे ते करून घेते. तोपर्यंत कुणालचे बाबा येतील. म्हणजे संध्याकाळी बघा आता जायचं आहे ना बाहेर, तर ह्या दोघांची तयारी जेवणाची आत्ताच करून घ्यायची भाग्या शेरूची. म्हणजे काय रात्रीचं मला चिंता नाही, आपण असं बिनधास्त बाहेर असं राहू शकतो. हां लवकर या, पण आधी फोन कर तिकडे, ऐकलं का? तर चक्कीवाल्यांना मी लावते फोन. ए माझी बबडी बबडी बघा, आता ह्याच्यातल्या दोघांना
नको दोघांना नाही, एकाला कोणीतरी सोडते नाहीतर मला उल्लू बनून आहे ना दोघं पण गुल होऊन जातील असं आहे त्यांचं. भाग शेरूला सोडते, शेरूला काल वाघ्याला खुल्ला ठेवली होती. वाघ्या तू शेपटी हलूच नकोस, वाघोबा हां तोंड बघा यांची कशी पडले आहेत, ती बांधून ठेवली आहेत ना म्हणून अशी तोंड पडलेली आहेत. आता त्यांना खुल्ला सोडलं ना की अगदी उधळतील उधळतील रानात. तुझा नंबर नाही आज, शेरूचा नंबर आहे. काल तुला सोडली होती ना, तू शेपटी हलूच नकोस. चला बा पटापट ना सुसुकवणे, तुला नाही सोडणार मी शेरूला सोडणार आहे. वा घ्या, काल तुला खुली ठेवली ना, काल तुला खुली ठेवली होती की नाही असं नाही करायचं. थोडा वेळ शेरूला मग तुला सोडते. माझं शाम ना माझं बच्च, तर माझ्या बाबूला खाऊ देते मी. चल चल माझ्या बाबूला खाऊ देते. चल चला पटापट पटापट जरा मुठी कोणी पटकन बाहेर जायचं, बाहेर जायचं. बसा इथेच इथेच बसा. तर या या तर हे बघा, हे कुणाच्या बायताना अंडी वगैरे घेऊन आलेत, त्याला लागते फ्रीजमध्ये. आता नाही बनवायचे, वाघ्या शिरून यांच्यासाठी आणलं. आणि चिकन त्यांच्यासाठी आणलं, ते कुकरमध्ये बघा बॉईल करायला ठेवलं आहे. आणि एकीकडे डाळ आहे ना फोडणीला घातलेली, म्हणजे दुपारचं जेवण झालेलं आहे करून. धावलं बिवलं तर बी वर जायची. आणि तुला ए बघ ते वाटी पाडलीच बघ, तुला ते दुसरं लग्न करून मोकळा होशील. मला परत भूत बनून यायला माझ्या मानगुडीमध्ये माझा संबंध हवा आहे. दुपारचं सगळं घरातलं रुटीन करून झाल्यानंतर आता ही संध्याकाळची वेळ आहे. आज वातावरण पावसाळीच, म्हणजे पाऊस कधी पण पडेल असं वातावरण होतं. बियाणं सकाळी भिजत घातलं होतं, म्हणजे थोडंसं बियाणं भोपळा दुधी आणि अशा चार पाच प्रकारच्या बियाणं भिजत घातल्या होत्या सकाळी, त्या तिथं लावून घेतल्या आम्ही दोघांनी पण. माझ्या बच्चा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ए वागडी. वाघ्या तुला इथे गाई करायची आहे गुपचूप. शेरू गाई करायची, मस्ती करायची नाही अजिबात. मी आली पटकन खाऊ घेऊन त्या तुम्हाला आईस्क्रीम आणते दोघांना पण. हां गुड बॉय बनायचा, घरामध्ये काय तोडफोड करायची नाही, समजलं? हा आगाव आहे ना आपला, आगाव सगळं तोडफोड करून ठेवतो. आता इथे बघा ह्या वस्तू आहेत ना ठेवलेल्या, सांगू शकत नाही त्या मी उचलणार होती, पण आज बघूया ह्याचं काही नुकसान करणार नाही तो, कारण मागच्या वेळेस मग मी ठेवलं असं गेले होते ना तेव्हा. इथे कॅलेंडर होते आपले, ते सर्व फाडून झालेलं आहे. शेरू आपला दोन्ही कॅलेंडर फाडून टाकला ह्याने मागच्या वेळेस. ए आगाव वाघ्या, हे माझ्या वाघ्याचं काही टेन्शन नाही. बाबू इकडे बाबडा, बाबू मी आली आहे खाऊ घेऊन त्या. आता दोघं जण झोपून जातील. चला इकडची लाईट आहे ना चालू ठेवते. टाटा बाय बाय. फॅन चालू करते. गाई करायची, मस्ती करायची नाही, आई खाऊ घेऊन येणार आईस्क्रीम, समजलं? बघ कसं बघते माझं बाबू, कच्छा बघते का चोर माझ्या, कच्छा बघते ग माझ्या चोर 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 माझ्या बबड्या. तर चला आम्ही आता निघालेलो आहोत फिरायला. कणकवलीला आम्ही जातोय. आता वाजले संध्याकाळचे, मला वाटतं 6 वाजून गेलेले आहेत. 1:30-8 येऊ आपण. असा आनंद होत आहे कारण खूप दिवसानंतर मी घराच्या बाहेर पडते ना, त्याच्यामुळे मला असं खूप बरं वाटतंय. किती दिवस झाले घराच्या बाहेर पडलेले नाही, त्याच्यामुळे असं कोंडल्यासारखं वाटतं कधी कधी. कुरलच्या बाबा सकाळी म्हणत होते, पण मी त्यांना नाही म्हणाले सकाळी नको, कारण घरातली जी आपली कामं असतात ना ती सगळी राहून जातात, आणि मग परत आल्यानंतर पुन्हा मग ती गडबड होते कामाची. त्यांना वाटलं संध्याकाळी आपण आरामात जाऊया सगळं काम करून. सगळं माझ्या घरातलं काम आहे ना ओके झालेलं आहे, आता काही नाही. आल्यानंतर जेवायचं आणि गप झोपून जायचं. चला निघूया, थोडंफार तुमचे शेअर करते. गाडी बघून सकाळी पण गाडी आलेली एसटी. हां वळणा वळणाचा रस्ता आहे ना इथे, डेंजर आहे हा रस्ता आमच्या इथे. वळणा वळणाचा रस्ता आहे ना, हा वन वे ट्रॅक आहे आणि वळण भरपूर आहे ते, त्याच्यामुळे माहिती नाही पडत. पटकन रान पण वाढले ना आता, त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन इथे गाडी चालवायला लागते. कधी कधी समोरासमोर गाड्या पण येतात, गाडी जास्त येत नाही ना त्यामुळे, त्यामुळे निर्धारपणे गाडी चालवतात. आणि मेन कसं येणारी ज्या आहेत ना
समोरून ते हॉर्न वगैरे वाजवत नाही, इथे हॉर्न वाजवायची पद्धत नाही आहे, त्याच्यामुळे थोडस लक्ष देऊन ते करावं लागतं वळणाच्या रस्त्यावर. हा डेंजरस खूप त्या कुठला हा वाला आता गेला तो ना खाली मला इथे आली मारणार ना टर्नला पाण्याची, मी पाण्याची इथे गेलो बरोबर गाडी समोर आणि मग रिव्हर्स मारून मी इथे लावलो. अच्छा माझ्या गाडीचे टायर दिसत रस्ता मग कसा लहान आहे ना आता ते रान वाढले ना त्यामुळे मग ते लोक गवतात टाकत नाही मोठी गाडी बसली की बसली वजन असत त्या गाडी साईडला घेतली. मला ना खूप असं बरं वाटतंय मी किती दिवसांनी बाहेर पडले ना असं छान वाटतंय ना मला एकदम हे बाबा तो असं तो डॉग आहे ना हा वेगळा आहे वेगळा आहे आपण येतो आपण येतो त्याच्या. तर वळणा वळणाचा रस्ता पार करत आणि हिरवागार असा निसर्ग याचा आनंद घेत आम्ही की नाही आमची भागाची वाडी म्हणजे आमच्या वाडीचं नाव भागाची वाडी आहे इथून बाहेर पडलो आणि नंतर आलो हायवेवरती. तर हायवेवरती थांबायचं होतं थोडंसं आपलं दळण बघा सकाळी टाकलं होतं ना कुणालच्या बाबांनी ते झालं ते घेतलं आता तांदळाचं पीठ आता पैसे द्यायला मी जाते. हा बघा आपला हायवे रोड आणि हायवेच्या बाजूला इथे ही चक्की आहे चक्की. तर घरातून जेव्हा आम्ही बाहेर पडलो ना तेव्हा आम्हाला फक्त इतकंच माहीत होतं की आपण कणकवलीला जातोय आणि तिथे जाऊन पुढे काय करायचं असं काही ठरवलं नव्हतं. फक्त घरातून बाहेर पडायचं म्हणजे एक छान अशी लॉंग ड्राईव्ह म्हणून तसलं होणार आणि मग तिथे जाऊन म्हटलं ठरवूया काय करायचं ते. म्हणजे असं कधी कंटाळा आला ना की आम्ही बाबा घराबाहेर पडतो. आणि एक गोष्ट तुमच्या शेअर करते म्हणजे जेव्हा आपण फिरायल्यावर जातो म्हणजे एक आनंद आपल्याला साजरा करायचा असतो काही क्षण आपल्याला एकमेकांसोबत घालवायचे असतात आणि अशावेळी भरपूर पैसा पाहिजे अशी गरज नसते आणि तशी गरज आम्हाला भासत पण नाही. म्हणजे छोट्या छोट्या बघा गोष्टी असतात याच्यामध्ये आम्ही आनंद मानतो. कणकवलीला आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर इथे कणकवलीमध्ये ना एक फेमस असं मिठाईचं दुकान आहे तिथे ना समोसे खूप छान मिळतात आणि समोसे आम्हाला भरपूर आवडतात. स्पेशली कुणालच्या बाबांना समोसे भरपूर आवडतात. पाऊससुद्धा छान पडत होता त्याचे गरमागरम समोसे इथे आम्ही बघा खरेदी केलेले आहेत एक एकच समोसा कारण फारशी अशी आम्हाला भूक नव्हती आणि त्याच्यानंतर समोसा एन्जॉय केला. म्हणजे थोडासा जो वेळ आहे तो फक्त आपण स्वतःसाठी घालवायचा असा विचार करून आम्ही आज ना घराच्या बाहेर पडलो. म्हणजे रात्रीची वेळ आहे ना तरी पण आहे रेलचेल आहे माणसांची मुंबई शहरासारखं असतं कणकवलीमध्ये. आणि विचारायचं नको आपण मंगळवारी येऊया ना बाजारामध्ये त्याच्यामुळे बरं वाटलं आता जरा फिरलो आता इकडे एक दोन ठिकाणी जातो जरा आणि मग नंतरला सरळ तिकडनं घरी. आता वाजलेत किती 7 वाजलेत ना आता विंडोच हे खाली करून. हा चालेल ना तर मिठाईच्या दुकानातून आम्ही बाहेर पडलो आणि समोर नजर गेली तर तिथे ना असं मंडप वगैरे उभारलेलं दिसलं. आम्हाला अगोदर असं वाटलं की पूजा वगैरे काही आहे का तर असं जाता जाता लक्ष गेलं बघितलं तर गणपती बाप्पा दिसले म्हणजे 21 दिवसाचं गणपती तिथे आहे अजून. त्याच्यामुळे मग गाडीतून खाली उतरलो देवाचं दर्शन घेतलं भजनसुद्धा तिथे चालू होतं जरा 1-2 मिनटं भजन ऐकलं आणि मग निघालो आम्ही घरी जायला. खाऊ खावा रे बछड्याने माझ्या खाऊ दिला खाऊ झालं झालं असं बाहेरून आलं की ना असं त्यांना खाऊ हवं असं खाऊ दिलं ना का मग ते शांत होतात. बस झालं बस 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 काय झालं काय झालं काय झालं खाऊ दिला की नाही वाग्या वाग्या आहे वाग्या बघा कसा लाडत आलाय वाग्या तो एक तर इथे येऊन बसलाय ना हा बघा हे असं बाहेरून आलं ना की असं असतं. आता खाऊ पण दिला की नाही बघ 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 चला लाडत नाही लाडत 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 हा चला 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 आता ह्यांना जेवायला देते. तर आलो बघा बाहेरून फिरून बरं वाटलं खूप खूप दिवसानंतर बाहेर पडली ना एकदम फ्रेश वाटलं. कणकवलीला पोचलो ना तर पाऊस होता तिथे त्याच्यामुळे फारसं असं मला बाहेर फिरताना आलं नाही तर जाणार होतं अजून 2-3 ठिकाणी पण पाऊस पडायला लागला पण मग कॅन्सल केलं मग पण छान वाटलं पण एकदम फ्रेश झाली मी आता पुढील 15 दिवसांसाठी. आता कुणाच्या मला असे म्हणत होते की आपण असं 15 दिवसांनी एक फेरी मारायची म्हणजे कसं बरं वाटतं मग असं गेल्यानंतर.
चला मग ताईनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.